नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार, पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. ह्या व्हिडिओमध्ये नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज स्टुडंटसाठी अवेलेबल आहे ती तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे मला. वेबसाईटवरती आपण एक indiaseeds.com ही वेबसाईट ॲड्रेस इथं आपण टाईप केल्यानंतर ही पहिलं पेज ओपन होतं. इथं तुम्ही बघू शकता नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग. पण नेमकं ही कंपनी काय आहे, राईट? ही कंपनी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन अँड फार्मर्स वेलफेअर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंडरमध्ये ही कंपनी काम करते. ना ह्या कंपनीमध्ये थोडं जॉब रिक्वायरमेंट्सचे एक ॲडव्हर्टाईजमेंट पोस्ट झाली आहे, ती तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. ह्या वेबसाईटचा डाऊन साईडला आल्यानंतर इथं कॅरियर वेकन्सी म्हणून एक ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करा. कॅरियर वेकन्सी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर, राईट, इथं तुम्ही बघू शकता जे पहिलं ऑप्शन आहे डिटेल्ड ॲडव्हर्टाईजमेंट क्लिक टू डाउनलोड. पण ही तुम्ही बघू शकतात काय काय पोस्ट इथं अवेलेबल आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी सध्या 8 डिपार्टमेंट्समध्ये आहेत: प्रोडक्शन, हॉर्टिकल्चर, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, ॲग्रिकल्चर, सिव्हिल अँड क्वालिटी कंट्रोल. पुन्हा मॅनेजमेंट ट्रेनी मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये आहे. सिनियर ट्रेनीजचे पोस्ट आहेत, पुन्हा डिप्लोमा ट्रेनीजचे पोस्ट आहेत अँड नॉर्मल ट्रेनीजचे पण इथं पोस्ट आहेत. तर ही सगळं मेन पेजमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ह्याच्यानंतरचं जे इन्फॉर्मेशन आहे, तर मी पहिल्यांदा आता डिप्लोमाच्या नंतर काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत स्टुडंटसाठी त्याच्यावरती मी पहिल्यांदा फोकस करतो आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या डिसिप्लिन्सवरती कॉन्सन्ट्रेट करतो. ना इथं तुम्ही बघू शकता की मॅनेजमेंट ट्रेनीजचं ही संपल्यानंतर इथं डिप्लोमा ट्रेनीज 3 years डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ मिनिमम 55% ऑफ मार्क्स फॉर ए गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड पॉलिटेक्निक ऑर इन्स्टिट्यूशन. तर डिप्लोमा सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आहेत. तसंच डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे 3 years डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मिनिमम 55% मार्क्स पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कम्प्युटर सायन्स स्टुडंटसाठी पण इथं एक रिक्वायरमेंट आहे. तर इथं पुन्हा ट्रेनी स्टोअर्स इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये देखील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स अटेम्प्ट करू शकतात. नाव हिअर स्टेनोग्राफीसाठी डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट 3 years डिप्लोमा पाहिजे ते, राईट. पुन्हा त्यानंतर हिअर यू कॅन सी वन मोर ऑप्शन फॉर द कम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट्स, ती आहे डेटा एंट्री ऑपरेटर. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी BCS स्टुडंट्स, BSc कम्प्युटर सायन्स ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर 3 years डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कम्प्युटर ॲप्लिकेशन, कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर इलेक्ट्रॉनिक स्टुडंट्स, ही स्टुडंटसुद्धा ह्या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. मग ही जे डिप्लोमानंतर तुम्ही ह्या कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जाताल, तर तुमचं स्टायपंड पिरियड म्हणजे तुमचं कन्सॉलिडेटेड स्टायपंड ट्रेनिंग पिरियडमध्ये 26,114, दिस इज द कन्सॉलिडेटेड स्टायपंड विच विल बी गेटिंग. पण तुमचं परफॉर्मन्स वगैरे स्टायपंड पिरियड झाल्यानंतर ती कंपनीवरती डिपेंडंट आहे आणि तुमचं परफॉर्मन्सवरती डिपेंडंट आहे की तुम्ही त्या कंपनीमध्ये परमनंट तुमचं सिलेक्शन होणार का नाही. आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर यू कॅन सी हिअर पे पॅकेज खूप चांगला आहे. तर डिप्लोमा ट्रेनीजसाठी 22,000 to 77,000 ह्या पे स्केलमध्ये तुमचं त्या कंपनीमध्ये सिलेक्शन होऊन जाईल, परमनंट सिलेक्शन. तर ही तुम्हाला एक मोटिवेशन मी का म्हणतो की आपण डिप्लोमा केल्यानंतर व्हेरी गुड हाई पेईंग अँड रेस्पेक्टेबल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहेत. जॉबमध्ये आणखी दुसरे कोणते स्टुडंट्स अप्लाय करू शकतात त्याची मी थोडक्यात माहिती देतो. डिग्री इन लॉ फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे LLBचे स्टुडंट्स, त्याच्यानंतर BSc ॲग्रिकल्चरचे स्टुडंट्स, BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर प्लस MBA मार्केटिंग अँड ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट,
किंवा मग एम बी ए स्टुडंटसाठी पण ऑपॉर्च्युनिटी आहे. बीई बी टेकला आहे सो आणि बीई बी टेकचे स्टुडंट्स विल बी ॲब्झॉर्ब्ड, त्यांना मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून घेतलं जातं आणि डिप्लोमानंतर तुम्ही डिप्लोमा ट्रेनी म्हणून त्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला घेतलं जातं. तर बीईमध्ये ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग तसंच एम एस सी ॲग्रिकल्चर स्टुडंट्ससुद्धा मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून सिलेक्ट होऊ शकतात. त्यानंतर एम बी ए मटेरियल्स मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, एम एस सी ॲग्रिकल्चर अँड बी एस सी ॲग्रिकल्चर, ही मी तुम्हाला पहिल्यांदा ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू. अँड एम एस सी ॲग्रिकल्चर विथ स्पेशलायझेशन इन प्लांट पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चरल एंटमॉलॉजी. ओके, नाव ह्या सगळ्या स्टुडंटसाठी ही खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि तुम्हाला आणखी एक इन्फॉर्मेशन, मेन इन्फॉर्मेशन काय म्हणजे, ही फॉर्म तुम्हाला भरण्याची शेवटची तारीख जी आहे दॅट इज नाईन्टीन्थ ऑफ दिस मंथ. तर पुन्हा तुम्हाला आणखी एकदा इथं दाखवतो मी. ॲप्लिकेशन ॲक्च्युली 14 जुलैपासूनच स्टार्ट झालेले आहेत पण ह्याचं लास्ट डेट होतं 4 ऑगस्ट. राईट, पण आता लास्ट डेट ह्याचं चेंज झालं, दॅट इज 19 ऑगस्ट. ह्याचे 500 रुपये फीज आहे आणि इथं फक्त तुम्ही ऑनलाईनच अर्ज भरू शकतात, इतर कुठल्याही मेथड नाही तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी. सो डिअर फ्रेंड्स, स्टुडंट्स, मेक यूज ऑफ दिस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आय विश यू ऑल अ व्हेरी बेस्ट.